भंडारा गोंदिया लोकसभेचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी 17 मे रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास दांडेगाव येथील अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी पडोळे यांनी मजुरांच्या हातातील विळा हाती घेत शेतातील धानपीक कापले. अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची हमी डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी शेतकऱ्यांना दिली. चक्क लोकसभेचा उमेदवार भंडारा जिल्हा दौऱ्यावर असताना शेतशिवारात पोहोचत चक्क शेतकऱ्यांच्या हातातून विळा घेत धानपीक कापल्याने डॉक्टर प्रशांत पडोळे यांचे शेतकऱ्यांकडून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.